अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील भवानीपेठ येथे असलेल्या सौरभ ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांवर लल्ला मारला आहे। दुकानातील कर्मचारी मागील रूममध्ये झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात 6 चोरट्यांनी दुकानामागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून जवळपास 300 ग्रॅम सोन्याचे दागिने तर अंदाजे 8 किलो चांदीचे दागिने तसेच मूर्त्या आणि गल्ल्यातील लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे। सदरील दरोड्यात एकूण 6 दरोडेखोर 3 मोटरसायकलींवर येऊन मागील दरवाज्याचे कुलूप तोडून आत शिरल्याचे व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजाने या दरोडेखोरांनी पळ काढला असल्याचे दुकानातील कर्मचारी यांनी सांगितले। सदरील घटनेबाबत जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशन येथे अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। लोक हे आम्हाला रेकॉर्डिंगमध्ये दिसतं आहे तर हे 6 लोक दुकानात मागून
त्यांनी मागचे सगळे ताले तोडून ते दुकानात शिरले होते आणि माझे दोन माणूस जे माझे एम्प्लॉई आहे ते तिकडे झोपता मागच्या घरामध्ये, तर त्यांच्यावर सुरा ठेवला मोठा आणि त्यांना सांगून दिलं की हल्ले ते तुम्हाला मारून टाकू, आणि त्यांनी शोरूमच्या मागच्या गेटमधून फोडून ते मध्ये येऊन जे सगळे ड्रॉवर आहे ते त्यांनी मोठी जी आपली स्ट्रॉंग रूम आहे ते प्रयास केलं, ते काही त्यांच्याकडून तुटलं नाही, पण जे सगळं बाहेर जे आपले याच्यामध्ये छोटे तिजोरीमध्ये आणि लॉकरमध्ये जे कॅश आणि गोल्ड आणि सिल्वर जे बुलियन आणि रिपेअरिंग जे काही सामान असतं ते त्यांनी नेलं होतं. अंदाजित 300-350 ग्रामचं सोन्याचं सामान नेलेलं आहे. हां, आणि नाही ते आणि आपला चांदीचा सामान 5-7-8 किलो चांदीचा बुलियन आणि पायल आणि प्युअरची मूर्ती ते घेऊन गेलेले. ते आता आम्ही टोटल मारून सांगू त्यांना, ते एक्झॅक्ट जे आहे तुम्हाला कळतं. तुटली नाही तर त्यामुळे त्याचं काही सोनं किंवा मुद्देमाल बचावला आहे ते सांगा. नाही ते तर असं काही अंदाजित सांगता येणार नाही, ते काय ते सांगता येत नाही. तसं सौरभ ज्वेलर्स, सौरभ कोठारी, सौरभ महेंद्र कोठारी. हो, 4:30 वाजेला मी स्वतः त्यांना घेऊन आलो होतो शनीपेठमधून जाऊन, ते मला माझ्या माणसाने कळवलं, जसंच मी ते माझ्या घरून दोन माणूस माझ्या वॉचमॅन घेऊन आला होता, मग मी पाहिलं सगळं तोडलेलं होतं, मग मी त्यांना बाहेरच थांबवलं आणि मी सोबत जाऊन त्यांना पोलीस शनीपेठमध्ये जाऊन कंप्लेंट करून त्यांना घेऊन आलो. तीन तीसला तीन छत्तीसला ते मध्ये उतरले चार वाजेला चौकात, सुभाष चौकात पोलीसची गाडी गस्त मारत होती, ती त्यांचे सायरन वाजल्याने ते त्यांना आवाज आला असेल आणि ते त्याच क्षणी ते बाहेर घरात याच्यातून बाहेर निघाले. कर्मचारी त्यांना काही मारहाण केली फक्त चालू? नाही, चाकू लावला होता दोघांना. गेल्यानंतर किती वेळानंतर तुम्हाला फोन केलेला? मला वाटतं जास्तीत जास्त 5 मिनिटात, कारण त्यांचा फोन घेऊन गेले होते, तर मग दुकानामधला जो फोन होता त्याच्याने त्यांनी मला फोन केला. हां, मागच्या दरवाज्याची पूर्ण सीसीटीव्ही आलेली आहे, ते जे आले होते त्यांचे ते 3 गाडीवर आले होते आणि 6 लोक होते, ते सगळे फुटेज पोलिसांच्या ताब्यात देऊन दिलेले. नाही, समोरच्या बाजूने असतो, मागच्या बाजूने. हां, या बाजारातून आमच्या बी आणि आमच्या याच वर्षी सगळे समोरच्या लाईनमध्ये पूर्ण कॅमेऱ्याचे लागवड केली लावलेले आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये एका दुकानावर चोरी झाली. शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सराफी दुकानाचे मागून त्याचे चॅनल गेटचं कुलूप तोडून एंट्री केलेली आहे. 3-4 जण मध्ये येऊन मध्ये जे झोपलेले कारागीर होते, एक बंगाली कारागीर आणि एक लोकलचे कारागीर होते, तर त्यांना धमकावून जे समोर ज्वेलरी शॉप होतं त्या शॉपमधून काउंटरमध्ये असलेले कॅश आणि काही मुद्देमाल चोरून नेलेला आहे. अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला बातमी मिळाल्यानंतर आपण तिथं व्हिजिट करून तपासलेलं आहे सगळं. जे जे काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याच्यावरून आपला तपास सुरू आहे. पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. तपासाची टीम जे तपास करत आहे ते तपास करत आहे. सर, एकूण CCTV याच्यामध्ये काय प्राप्त झालेलं का आणि एकूण किती लोक याच्यात दिसतात? दुकानातले CCTV त्यांचे म्हणणं आहे कंप्लेंटचं की 8 तारखेपासून बंद होते, त्याच्यामुळे दुकानातलं फुटेज काय आपल्याला प्राप्त होऊ शकलेलं नाही, परंतु बाहेरचे फुटेज प्राप्त झालं आहे, त्याच्यानुसार आम्ही आता कन्फर्मेशन करत आहोत आणि किती आरोपींच्यामध्ये सहभाग आहे त्याच्याबद्दल तपास. कुठलं ज्वेलर्सचं दुकान होतं? हे शनीपेठमधलं सराबी बाजारमधले शॉप आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.